मंडळी, इलेक्ट्रिक शॉक किंवा विजेचा झटका, करंट लागला एखाद्याला आणि आपल्या समोर हे घडलंय, घडतंय, तर अशा वेळेला नेमकं काय केलं पाहिजे याच्यावर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एक विनंती करेन, असे हे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहेत। अजूनही जर आपण हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइबचं एक बटन दाबा। तर आपण विषयाकडे वळूया की जर इलेक्ट्रिक शॉकचा समोर आपल्याला दिसू लागलं तर त्या व्यक्तीला त्या करंट पासून लाकडाने बाजूला ढकलणे, हे जो सगळ्यांना माहीत असतं, सांगितलेलं पण असतं, लाकडाने ढकलताना काळजी घ्या, जे ढकलणारी व्यक्ती आहे त्याला करंट लागू नये ह्याची काळजी घेतली पाहिजे। आणि ही व्यक्ती बाजूला ढकला, जर जास्त मोठा करंट असेल मेन लाईनचा तर तो लाकडातून सुद्धा येऊ शकत असतो। अशा वेळेला जर लाईट बंद करता आली, सोर्स बंद करता आला प्रवाह विजेचा, तर ते सगळ्यात उत्तम। हे झालं, आता ह्या व्यक्तीला काय झालेलं असतं पहा। या व्यक्तीला त्या करंटमुळं ज्या ठिकाणी तो करंट झाला, एका भागातून मध्ये एंट्री घेऊन तो दुसऱ्या भागातून बाहेर निघून गेलेला असतो, ज्याला आपण आर्थिक म्हणतो किंवा जमिनीशी कॉन्टॅक्टात असेल, आणि नसेल तर तो दूर फेकला जाऊन खाली पडतो। म्हणजे दोन जखमा असतात, एंट्री आणि एक्झिट, वुंड ऑफ एंट्री, म्हणजे मध्ये करंट जाण्यात तिथं जखम जळाली आणि बाहेर जिथून पडली तिथं पण जखम झालेली असते, म्हणजे तळपायाला वगैरे कुठे त्रास शकते। ह्या जखमांची काळजी तर हे नंतरचा विषय झाला, त्याच्या अगोदर पाहिलं पाहिजे की वरून जर उंचावरून खाली पडला असेल, लाईटच्या पोलवर काम करतं तिथून खाली पडला आहे, किंवा स्टूलवर चढून शिडीवर एखाद्या चढून काम करत असेल आणि तिथून खाली पडला असेल तर कुठं मान लागलाय का। इथं मणक्यांना फ्रॅक्चर व्हायची जास्त भीती असते, मानेला डोक्याला मार लागण्याची पण भीती जास्त असते। याच्यासाठी काय पहा, पहिल्यांदा त्या व्यक्तीला म्हणजे तो शुद्धीवर आहे का, पहिल्यांदा शुद्धीवर नसण्याची कारणं दोन तीन असू शकतात। एक तर जे हा करंट मधून जो गेला आहे हा करंट हृदयाची जी मुळातली इलेक्ट्रिसिटी असते, कारण हृदय पण इलेक्ट्रिसिटी पंपवरच चालते, त्याची स्वतःची इलेक्ट्रिसिटी असते, आणि हा करंट हा खूप जास्त मोठा त्या हृदयाच्या मूळच्या इलेक्ट्रिसिटीला डिस्टर्ब करतो आणि हृदयाचा वेग बिघडून जातो, किंवा काही वेळेला हृदय बंद पडण्याच्या मार्गावर जातं किंवा बंद पडतं, अरेस्ट म्हणतो आपण त्याला, आणि ह्या अरेस्टमुळं किंवा बिघडलेल्या ह्याच्यामुळं तो माणूस बेशुद्ध होऊ शकतो। आता असं जर झालं असेल तर आपण जे सांगतो की CPR म्हणजे जे छातीवर हात ठेवून जे दाबायचं आहे आणि दाबून सुरू करायचं आहे मी श्वास आणि हृदय, ह्याची काळजी आपण नेहमीच त्याचप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आधी घेतली पाहिजे। मार कुठं लागला हे शोधलं पाहिजे, जर हे ताबडतोब कॉल पण केलाच पाहिजे, आपले जे प्रोटोकॉल आहात कुणीतरी आहेत त्यांनी कॉल केला पाहिजे 102, 108, 112 या नंबरवर, ती व्यवस्था कुठल्या तरी हॉस्पिटल गाठण्याची केलीच पाहिजे। पण तोपर्यंत हॉस्पिटलला जाईपर्यंत जे करायचे आपल्याला आहे त्यालाच आपण प्रथमोपचार म्हणत आहोत। तर हे श्वास आणि हृदय चालू राहील याकरताचं पहिलं प्रिकॉशन कुठल्या याच्या, जेव्हा पेशंट बेशुद्ध असेल त्यावेळेला, आणि जर शुद्धीवर असेल तर मग बाकीच्याला त्याच्या स्वतः काही वेळेला कपडे पेटून जळू शकतं, जाळ होऊ शकत असतो। म्हणजे जळालेलं काल जे आपण व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जळाल्यानंतर कशाप्रकारे करायचे असते तजवीज किंवा त्याची उपचार काय करायचे, काळजी घ्यायची असते, तीच काळजी या पण जळालेल्या भागाला वरून वरून दिसते। फक्त इथं कसं की जखमा ह्या खूप खोल असतात, कारण करंट हा आतून गेलेला असतो, की वरून फक्त जळालेलं दिसतं, त्याप्रमाणे जरी टक्केवारी जरी काढली ही टक्केवारी बऱ्याच वेळेला कमी दिसते, पण ह्या जखमा खूप घातक आणि खूप गंभीर आणि खोल स्वरूपाच्या असतात। आता दुसरी गोष्ट, पडल्यामुळं कुठे फ्रॅक्चर झाला असेल तर त्याला सपोर्ट देणं, त्या फ्रॅक्चरची काळजी घेणं, आपण जे प्राथमिक उपचारामध्ये सांगितलेलं आहे, जखमा असतील काही कुठून रक्त निघत असेल तर लवकर पट्टी बांधणं त्याला, आणि जर जखम रक्तस्राव वाहत असेल तर हा कंट्रोल होत नसेल तर तो भाग जेवढा उंच करता येईल शरीरापेक्षा तेवढा उंचावर केल्यानंतर त्याचा रक्तपुरवठा कमी होत असतो, म्हणून हा भाग उंचावर करणं, म्हणजे जखमांची काळजी, फ्रॅक्चर असेल त्याची काळजी, आणि जर मणक्याला मार लागला असेल, मानेला मार लागला असेल तर त्या पेशंटला अजिबात ही हालचाल करू द्यायची नाही, जशास तसं उचलून घ्यायचं, आणि हे जळालेल्या भागाची जी ट्रीटमेंट आपण जळालेल्या याच्यामध्ये भाजण्याच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्या प्रमाणात ती घ्यायची। तिथं काय स्वच्छ धुवून घेणं असेल, त्याला मलम लावणं असेल, आणि या पेशंटला पण पडल्यामुळे ज्या जखमा झालेल्या आहेत त्या जखमांची काळजी घेणं, फ्रॅक्चर असेल त्याची काळजी घेणं, आणि हृदयाची सगळ्यात महत्त्वाचं, कारण याच्यात सगळ्यात मोठी जोखीम, सगळ्यात मोठा धोका जो आहे बाकीच्या जळालेल्या जखमेपेक्षा, भाजल्यापेक्षा, म्हणजे हृदयाचं बिघडणं, त्याची गती बिघडून जाणं,
किंवा काही वेळेला हृदय बंद पडणं ह्याच्याकडे पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे. हृदय चालू आहे का आणि व्यवस्थित आहे का. कारण कसं असते, आपण ईसीजी जे करून पाहतो म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणतो आपण त्याला, नॉर्मल आपल्या हृदयामधून जे इलेक्ट्रिकचं करंट वाहत आहे ते बाहेर दाखवणं म्हणजे इलेक्ट्रो आणि कार्डिओ म्हणजे हृदय आणि ग्राफ म्हणजे तसं त्या आलेख. तर हे दाखवत असतं तर हे बिघडत असतं. म्हणून पहिल्यांदा इलेक्ट्रिक शॉकमध्ये किंवा इलेक्ट्रिक करंटमध्ये अगोदर हृदयाची अवस्था आणि त्याच्यामुळे जर बिघडली तर श्वासाची, ह्या दोन्हीकडे पहिल्यांदा लक्ष देणं. बाकीच्या बहुतेक मणक्यांच्या फ्रॅक्चरकडं दुसरं लक्ष देणं. आणि मग शुद्धीवर जर पेशंट असेल तर त्याची बाकीच्या सारखी आपली नेहमीची व्यवस्था करणं, थोडंसं झोपवल्यानंतर पाय थोडे उंचावर असणं, ते पण ह्यासाठी आणखी फायद्याचं ठरतं. आणि एका बाजूला मान करणं किंवा पेशंटच एका बाजूला जमलं, कारण बघा उलटी व्हायची जेव्हा शक्यता असते कोणत्याही पेशंटला, हे खूप महत्वाचं आहे की जर आपण सरळ उताना झोपवलेला असेल, मान बाजूला केलेलं नसेल, तर उलटी जी येते मधून तोंडामध्ये येते, साठते आणि ती मध्ये श्वासाच्या मार्गामध्ये जाऊ शकते, जे खूप धोक्याचं असतं, त्याच्यापासून मृत्यूला कारणीभूत ठरू शकतं. म्हणून मान एका बाजूला, हे न्यायची पद्धत जी असते आणि जखमांची काळजी आणि इलेक्ट्रिसिटीचा पहिल्यांदा जे आपण म्हणलं ते पुन्हा एकदा सांगतो की हृदयाचं आधी अवस्था पहा. हृदय चांगलं चालू असलं तर घाबरायची गरज नाही. हृदय चालू न किंवा बंद पडण्याच्या मार्गात पडलं असेल तर त्यावेळेला मात्र छातीवर दाब देऊन जे आपण कृत्रिम श्वासोच्छ्वास जे सुरू करतो आणि कृत्रिम जे हृदयावर आपण दाब देऊन हृदय चालू करायचा प्रयत्न करतो, CPR जे द्यायचं असते त्याला प्राधान्य नाही तर महत्व देणं, आणि पेशंटला दवाखान्याकडं हॉस्पिटलला कुठल्या तरी हलवणं आणि तिथं पुढचा इलाज करणं, हे सगळी काळजी घ्यावी. हे जे असतं आपल्याकडे वीज कोसळली पण म्हणतात बघा, विजा पावसाळ्यामध्ये किंवा ढगांचा गडगडाट असतो त्याला वीज पडते, हे वीज पडणं म्हणजे सुद्धा हे इलेक्ट्रिक करंट सारखाच मार्ग आहे. त्याच्यामध्ये काय होतं की डायरेक्ट अंगावर पडल्यावर तर तो पेशंट वाचतच नाही बहुतेक, तिथं करायला काहीच मार्ग नसतो. पण थोड्या अंतरावर असेल किंवा थोडंसं कमी तीव्रतेनं ती जाणवली असेल तर तिथं पण जे बदल होत असतात हे असेच बदल होतात. हृदयामधली इलेक्ट्रिसिटी त्यामुळे बिघडलेली असते. तिथं पण जर अशा अवस्थेत पेशंट सापडला, थोडंसं सौम्य इलेक्ट्रिसिटी झालेली असेल किंवा वीज कोसळलेला परिणाम असा असेल तर तिथं पण मॅनेजमेंट ही अशीच केली पाहिजे आणि अशा प्रकारे पेशंट दवाखान्यापर्यंत नेला पाहिजे. ही माहिती आपल्याला उपयोगाची वाटली असेल तर आपल्यासुद्धा प्रियजनांना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना, जास्तीत जास्त लोकांना पाहता येईल असं सगळीकडे हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, पाठवा आणि सगळ्यांना ह्या माहितीचा उपयोग होऊ द्या. कारण आपलं उद्देशच आहे की निरोगी राहून दीर्घायू व्हायचंय, कसल्याही आलेल्या संकटांना तोंड द्यायचंय, प्रथमोपचार योग्य करायचा आहे आणि त्याचा जीव वाचवायचा, हे आपलं उद्दिष्ट आहे. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यापेक्षा मला श्रेष्ठ हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान.